स्मार्ट सिटीच्या कामांच्या पाहणीसाठी अतिरिक्त आयुक्तांनी गोलचावडी परिसरास भेट दिली. जडोळपेठ हद्दीत गेल्या 4 महिन्यापासून पाण्याचा वापर जास्त होत असल्यानं रस्त्यावरील वाहनांचे अपघात होत आहेत. 2 दिवसांपूर्वी प्रभाग क्रमांक 3 मधील गोलचावडी परिसरात 1,00,000 लिटर पाण्याची नासाडी होत असल्याची माहिती नगरसेवक सुरेश पाटील यांना कळाली होती. यावत पालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांना माहिती मिळताच घटनास्थळी भेट देऊन तक्रारी त्यांनी जाणून घेतल्या. स्मार्ट सिटीच्या हलगर्जीपणामुळे 1,00,000 लिटर पाणी घरामध्ये जोडणी न केल्यानं वाया जात असल्याचं दिसून आलं. स्मार्ट सिटीतील कामामध्ये मीटर बसवणं गरजेचं असताना या भागातील एकाही नागरिकाच्या घरी मीटर नसल्याचं आढळून आलं. एकीकडं उजनी 100% भरूनही सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा होत नसून दुसरीकडं स्मार्ट सिटी भागात अनेक बोगस नळ कनेक्शन देऊन पाईप बाहेर सोडल्यानं 1,00,000 लिटर पाणी वाया जात आहे. काही दिवसातच उन्हाळा सुरू झाला की हद्दवाडा भागात 8 दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र दिवसेंदिवस उजनी साठ्यात पाण्याची पातळी कमी झाली तर सोलापूर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. गोलचावडी परिसरात पाण्याचा अपव्यय होत असल्यानं अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त सुनील माने, स्मार्ट सिटी आणि संबंधित PHE खात्याचे संजय धनशेट्टी, पाणीपुरवठा अधिकारी उस्तुर्गी, विभागीय अधिकारी सुनील लामकाने, बाळासाहेब भोसले, मुंढेवाडी, अंजली कोने आदींनी भागाची पाहणी करून स्मार्ट सिटी सेवाबाबत पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती दिली. याप्रसंगी माजी परिवहन समिती सदस्य शंभू वडलाकोंडा, विजय मद्दा, भारतीय जनता पक्षाचे शहर महिला अध्यक्ष इंदिरा कुडक्याल, ओंकार तांडोरे, लक्ष्मीकांत गड्डम आदींची उपस्थिती होती. या ABD एरियामध्ये जे काही पाणी, ड्रेनेज, रस्ते, कॉन्क्रीट, दिवाबत्तीचे कामं चालू आहेत ते सर्व कामं व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं झाले पाहिजे, दर्जेदार झालं पाहिजे. या ठिकाणचे अनेक रस्ते आता निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत. पाण्याच्या लाईनची खोली पाहिजे, किती लांबी किती पाहिजे, रुंदी किती पाहिजे. ड्रेनेज लाईन जे घातलेलं आहे ते पूर्वीचं ड्रेनेज लाईन कसं होतं, आता किती खोलीवर ड्रेनेज लाईन आहे, आता वर घातलीत असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. याची संपूर्ण चौकशी जसं प्रभाग क्रमांक 3 चौकशी आपण कोरडे साहेब आणि धनशेट्टी साहेब करणार आहे, तसं पूर्ण सोलापूर शहराचं स्मार्ट सिटीचं या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे.